आणि तुझा पहिला पदार्थ काय आहे, त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे स्वीट पनीर बॉल्स. स्वीट पनीर बॉल्स. मला साहित्य सांगतेस तू काय काय इथपासून? मावा, पनीर, पिठी साखर आहे, मिल्क पावडर आहे, किसून घेतलेले किंवा कुठलेले ड्रायफ्रुट्स आणि केशर. ओके, साहित्य पहिले आता जाऊया कृतीकडे. मी आता या सगळ्या गाण्यात विसरून काय बनवतोय आपण? इतकं छान झालं ते. आपण बनवतोय स्वीट पनीर बॉल्स. स्वीट पनीर बॉल्स. तुला आता बाउल लागेल ना? हा, त्याच्यात बाकी काही करायचं नाही, फक्त मिक्स करायचंय. छान एकत्र करून घ्यायचंय. हे काय घालतोय आपण? एक वाटी साधारण पनीर आहे, कुसकरून घेतलेलं आहे, छान किसून घेतलेलं आहे. एका वाटीला साधारण अर्धी वाटी एवढा मावा बास होतो. आपण हे करूया मिक्स आणि मग हळू मी साखर घालते त्याच्यात. एक जीव साधारण करून घ्यायचा, त्याचे मावा वेगळा आणि पनीर वेगळं असं साधारण दिसणार नाही. आता आपण साखर घालूया त्याच्यात. 3-4 चमचे वगैरे आरामात लागेल. आणि ह्याला काहीच गरम वगैरे करायची गरज नाही, कारण आपल्याला हाताची जी उष्णता असते ते मळताना मावा आपोआप तो चमच्याने करायचं नाही, ही हाताने करायची. हाताने चांगलं मळून घ्यायचंय आपण, कणिक मळतो तसं. आता आपण त्याच्यात मिल्क पावडर घालूया, कारण की हे असं आरळ आहे ना, म्हणजे असं एकत्र येणार नाही, तर त्याच्यासाठी एक साधारण 2 चमचे लागेल. ड्रायफ्रुट्स घालूया. तुझा हात आहेच ड्रायफ्रुट वर. नाही, जरा चुकून बोट जास्त येईल. चालतंय रे, आपण काय भस्कन जरा जास्त. नाही, बरोबर आहे, पण असंच पाहिजे. आता आपण केशर घालून घ्या त्याच्यात. झालंय, आता आपण याचे बॉल्स करू. डन. डन. फ्रीज मध्ये ठेवायचे हे नंतर? हा, आता बॉल्स केले की ते फ्रीजमध्ये आपल्याला कडक करून घ्यायला, कारण शक्यतो थंडच खावेत, कारण नाहीतर परत हीच कन्सिस्टन्सी होते, लूज पडतात परत ते. सो हे थंड खाण्याची रेसिपी आहे. साधारण या आकाराचे फ्रीजमध्ये. आता आपण फ्रीजमध्ये त्याला एक मिनिट थांब, जरा मी त्याला थोडं सजवते. आणि आपण बाहेर काढल्यावर ऍक्च्युली त्याला हे घालू शकतो, वरन ड्रायफ्रुट्स वगैरे. पण जरा मस्त, हे आम्ही फ्रीज मध्ये ठेवतो, तोपर्यंत तुम्ही सगळे साहित्य आणि कृती व्यवस्थित लिहून घ्या. मस्त, लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्वीट पनीर बॉल्स साठी लागणारं साहित्य: मावा, किसलेलं पनीर, पिठी साखर, मिल्क पावडर, किसलेले ड्रायफ्रुट्स आणि केशर सिरप. कृती: प्रथम एका बाउल मध्ये एक वाटी किसलेलं पनीर आणि अर्धी वाटी मावा घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये पिठी साखर, मिल्क पावडर, किसलेले ड्रायफ्रुट्स आणि केशर सिरप घालून छोटे गोळे करून घ्यावेत. अंदाजे 10-15 मिनिटं थंड करून स्वीट पनीर बॉल्स सर्व्ह करावेत.